नमस्ते वनीकर, मी जर्नलिस्ट शुभम कडू। तर आज इथे आपण शिवपुराण कथेमध्ये आहोत। शिवपुराण कथेमध्ये इथे हजारो लाखोच्या समुदायाने इथे लोक येत आहे, भाविक भक्त येत आहे। त्या भाविक भक्तासाठी दिवसभर इथं मोफत पाण्याची व्यवस्था केलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता कशा प्रकारे इथे कॅन्स इथे लावलेले आहे। दिवसभर भाविकांना मोफत पाणी देत आहे आणि त्याचबरोबर ज्यांचं जेवण झालेलं आहे म्हणजे इथं मोफत भोजन सुद्धा देण्यात येत आहे आणि ज्यांचं जेवण झालेलं आहे त्यांच्यासाठी हात धुण्याची देखील व्यवस्था इथे केलेली आहे। त्यासाठी वेगळं पाणी आणि ते सुद्धा हात धुवायला पाणी देत आहे। म्हणजे कशा प्रकारे त्यांनी इथे पूर्ण अशी उत्तम अशी व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर ज्यांचे काही जेवण वगैरे होत आहे त्यांचे जेवण झाल्यानंतर त्याचे जे कॅरेट्स आहेत ते जेवणानंतर जे भाविक इथं जेवण करतात त्यांच्या प्लेट्समध्ये काही अन्न देखील शिल्लक राहिले तर ते घेत नाही आहे। ते त्यामुळे जो अन्नाचा जो अपव्यय होत होता किंवा अन्न जे वाया जात होतं ते वाया जाऊ नये याची देखील त्यांनी काळजी घेत आहे। बघा कशा प्रकारे इथे प्लेट्स वगैरे घेत आहे। कुणीही कुठलंही अन्न जर शिल्लक ठेवलं ताटामध्ये तर ते संपवण्याची त्यांना विनंती करण्यात येत आहे। त्यानंतरच हे ताट इथे दिल्या जाईल व असे कॅटर ट्रेमध्ये दिल्या जाईल असे सांगितलं जात आहे।